का मोठा अंडा? मी पहिल्यांदाच बघितला ऍक्च्युली. तरी बघा, मला चालता चालता काय भेटलं तर आता ही रुपाली तुम्हाला जादू करून दाखवेल. असा शॉकिंग एक्सपिरियन्स आहे ना की जो आम्ही पहिल्यांदाच अनुभवलेला आहे. नमस्ते नमस्ते. आता समजलं, ऍक्च्युली पक्षी आहे आणि त्याला एक बाई लटकली आहे. बिकनी. तर आता या पार्कची जर हिस्ट्री सांगायची झाली तर फक्त ही एक इंडस्ट्री आहे जी ड्यूजबुर्ग सिटीमध्ये आहे. पण हा जो पार्क आहे हा जवळपास 450 स्क्वेअर किलोमीटर इतका मोठा आहे, जो की युरोपचा सगळ्यात मोठा लँडस्केप पार्क होतो. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा खूप साऱ्या इंडस्ट्रीज होत्या, आणि ज्यातल्या आता सगळ्याच्या सगळ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या आहेत. आणि ह्या सगळ्या इंडस्ट्रीज जवळपास 100-125 वर्ष ॲक्टिव्ह होत्या, म्हणजे जिथे प्रोडक्शन व्हायचं. तर ड्यूजबुर्ग सिटीपासनं ते ब्योनन नावाची एक सिटी आहे तिथपर्यंत हा 450 स्क्वेअर किलोमीटरचा पूर्ण एक सेस्के आणि एम्शर नावाच्या दोन नद्या आहेत, त्या नद्यांच्या आजूबाजूला पूर्ण हा एरिया बसलेला आहे. आणि ते जवळपास 25 ते 30 खूप मोठमोठ्या इंडस्ट्रीज होत्या. आता ज्या पार्कमध्ये आपण आलो आहे त्या पार्कची जर गोष्ट केली तर इथे रॉ मटेरियल तयार व्हायचं स्टीलचं, जे कच्चं स्टील असतं ते तयार व्हायचं. आणि इथे जवळपास त्यांच्या 5 ब्लास्ट फर्नेसेस होत्या, त्यातल्या त्यांनी 2 बंद केल्या, त्यानंतर 2 त्यांनी डिस्ट्रॉय केल्या, आणि शेवटी जी 5 नंबरची होती ती चालू होती, ती पण 1985 फायनली त्यांनी बंद केली. आणि 1990 जर्मन गव्हर्नमेंटने जेव्हा ह्या सगळ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या तर त्यांनी असं डिसिजन घेतलं की ह्या इंडस्ट्रीज ब्रेक नाही करायच्या, म्हणजे डिमॉलिश नाही करायच्या, पाडायच्या नाही, आणि ही जागा रिकामी नाही करायची. तर त्यांनी जे आर्किटेक्ट आहे, लँडस्केप डेव्हलपर आर्किटेक्ट, त्यांनाही सांगितलं की आता तुम्ही हे पूर्णच्या पूर्ण जो एरिया आहे ह्याला डेव्हलप करायचं टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेस म्हणून, एक टुरिस्ट स्पॉट म्हणून. तर मग नंतर आर्किटेक्ट लोकांनी 1990s पूर्ण याला डेव्हलप केलं, आणि आता हा जो पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे त्यातल्या ज्या जुन्या इंडस्ट्रीज आहेत त्या ॲज इट इज ठेवलेल्या आहे. आणि याला आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न गोष्टींचा वापर करून इथं पूर्ण जे आहे तो एक टुरिस्ट स्पॉट म्हणून अट्रॅक्शन डेव्हलप केला आहे. आणि ह्या ज्या पण पूर्ण इंडस्ट्रीज होत्या त्यांचा जो कनेक्टेड रोड होता तो आता लोक वॉकेबल पाथवे म्हणून वापरतात, म्हणजे बेसिकली एक ॲडव्हेंचरस ट्रीप काढतात की जे ड्यूजबुर्गपासून स्टार्ट होतात आणि ब्योननपर्यंत पायी 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 पूर्ण इंडस्ट्रियल एरियामधनं जातात. आणि खूप छान डिसिजन घेतलं हे गव्हर्नमेंटने मी म्हणू शकेल, की डिस्ट्रॉय करून काय, एक 5-50 आणखीन बिल्डिंग बांधल्या असत्या, पण ते सगळं त्यांनी डिसिजन चांगलं घेतलं की ते इंडस्ट्रीज न पाडता त्याला एक छान असं टुरिस्ट स्पॉट म्हणून डेव्हलप केलं. यासोबतच मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायचं विसरलो की बेसिकली हा जो पार्क आहे याला ब्रिटिश न्यूजपेपर जो आहे द गार्डियन नावाचा, त्यांनी बेस्ट सिटी पार्क म्हणून जो आहे तो 5व्या नंबरचं टायटल दिलं आहे, की जे जगातले बेस्ट 10 सिटी पार्क्स आहे त्यांनी एक लिस्ट बनवली, त्याच्यामध्ये 5व्या नंबरचा हा आहे. तर हा पण एक याला एक टायटल मिळालं आहे, जी पण खूप म्हणजे आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली मागच्या वेळा पण आलो होतो, दुसऱ्यांदा आलो आहे मी आज, तर तेव्हा मी मागे आतमध्ये वगैरे गेलो होतो. मी आता तुम्हाला आतला पण एरिया वगैरे दाखवेल सगळा, तर खरंच खूप छान आहे. आणि बेसिकली 100-125 वर्ष आधी जेव्हा पण ही इंडस्ट्री पूर्ण ॲक्टिव्ह होती, जेव्हा ही कंपनी वर्क करत होती, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या काही ट्रेन्स होत्या 125 वर्ष आधी जर्मनीमध्ये, ज्यामधनं हे जे रॉ मटेरियल आहे, जे कच्चं स्टील आहे, स्टीलसाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल ते आणलं जात असेल, किंवा जे कच्चं स्टील बनवलं आहे या इंडस्ट्रीमध्ये ते घेऊन जाण्यात येत असेल, तर त्याच्यासाठी पण एक कसं असेल ते 150 वर्ष आधी त्याचं एक म्हणून इथे ट्रेन ठेवलेली आहे. ड्यूजबुर्ग सिटीमधला हा जो पार्क आहे याला 2 नावांनी आणखीन ओळखलं जातं, लापाडू किंवा लापानो. तर याचा जर फुल फॉर्मचा विचार केला आपण तर लँडशाफ्ट पार्क ड्यूजबुर्ग म्हणून लापाडू किंवा लँडशाफ्ट पार्क नॉर्ड. तर बेसिकली हा जो पूर्ण 450 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्यातला हा नॉर्थ बाजू आहे नॉर्ड, आणि नॉर्थला जर्मनीमध्ये नॉर्ड म्हटलं जातं, जर्मनमध्ये नॉर्ड म्हटलं जातं, आणि म्हणून लापानो लँडशाफ्ट पार्क नॉर्ड, लापानो किंवा लापाडू असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता या इंडस्ट्रीच्या आत आपण आलेलो आहे, आणि इथे जर तुम्ही याचा फ्लोअर बघाल तर ह्या काही स्पेसिफिक एरियात ना ह्या सगळे असे मेटल्सचे स्लॅब्स ठेवले आहे ज्याच्यावर आत्ता रुपाली चालते उभी आहे. खाली काय आहे आम्हाला नाही माहिती, पण हे सगळे मेटल्सचे, म्हणजे मोस्टली बघून तर असं वाटतं की हे लोखंडाचे आहे, आणि खूप मोठे मोठे आहेत आणि खूप जाडे आहेत. असं बघितल्यावर असं वाटतं की हे खूप खूप जास्ती वजनी असतील. कशासाठी आहेत माहिती नाही, पण हे सगळे लोखंडाचे आहेत. आणि हे सगळी पूर्ण जुनी बंद पडलेली कंपनी इंडस्ट्री. बघा हा पार्क आता फोटो सेशनसाठी वापरतात आहे, दोघं जण इथे उभे आहेत आणि इकडल्या साईडला ॲक्च्युली हा फोटोग्राफर आहे, तर फोटोज काढतात आहे ॲक्च्युली त्यांचे. तर आता हा पार्क या गोष्टींसाठी यूज करायला लागला. आता आम्ही जस्ट निघतच होतो आणि सगळं झालं, सगळी माहिती सांगून झाली तुम्हाला ऑलमोस्ट सगळीच. आणि त्यानंतर राईट साईडला एक मोठा ग्रुप आहे, भरपूर सिनियर सिटीजन आहे, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांकडे ॲक्च्युली मोठमोठे स्टँड आहे, मोबाईल स्टँड, कॅमेरा स्टँड, आणि खूप हेवी पण असतात ते. तर आमच्यासारखे पण बरेच लोक इथे एक्सप्लोर करायला येतात आणि फोटोग्राफी करायला येतात. मोस्टली फोटोग्राफी करायला तर भरपूर असतात इथे. सिटी सेंटरला जायच्या अगोदर ना एक आमचा एक्सपिरियन्स आहे, तो शेअर करायचा आहे. आणि असा शॉकिंग एक्सपिरियन्स आहे ना की जो आम्ही पहिल्यांदाच अनुभवलेला आहे. ॲक्च्युली काय झालं की मी असं आम्ही दोघं बसलो होतो, आम्ही अंडरग्राऊंड ट्रेननी आलो,
आणि आम्ही बसलो होतो आणि माझ्या बाजूला एकदम असा एक हात आला. मी असं बघितलं तर तो ऍक्च्युली ना म्हणजे भिकारी होता आणि तो पैसे मागत होता, त्याच्या हातात काही कॉइन्स पण होते आणि तो पैसे मागत होता भीक मागितल्यासारखं. तर आम्ही दोघं एकदम शॉक झालो की यार, म्हणजे आम्ही जास्ती जर्मनी फिरलो नाही पण ऍटलीस्ट आमच्या सिटीमध्ये आम्ही कधी असं, आणि ट्रेनमध्ये वगैरे तर बिलकुल नाही की कोणी भीक मागताय ट्रेनमध्ये. तर म्हणजे सिटी सेंटर एरियामध्ये वगैरे आम्ही असं बघितलं आहे की म्हणजे अशा बाया येतात की बाबा माझं बाळ लहान आहे, माझ्याकडे पैसे नाही, त्याला दूध वगैरे पाजायचं आहे तर मला 5 युरो 10 युरो द्या. तर म्हणजे असं आम्ही बघितलं पण असं हात फैलावून कोणी भीक मागताना आम्ही फर्स्ट टाइम बघितलं, तर हे खरंच शॉकिंग होतं. तर इथनं बघाल तर हे आहे एंट्रन्स, आता वरती बघाल तर अंडरग्राऊंड ट्रेन स्टेशन पण आहे, त्याच्यानंतर बस स्टँड पण या साईडला आहे, आणि एसबान आरी ट्रेन आय सी ट्रेन जे आहे ते या साईडला वरतून येतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया, बाकी सगळं दिसायला तर असं म्हणजे स्वच्छच वाटत आहे, असं काही प्रॉब्लेम नाही, पण काहीतरी काही गोष्टी अशा आहे समोर दिसतात आहे आम्हाला आणि त्या दाखवतोच आम्ही तुम्हाला लगेच. तर बेसिकली सांगायचं म्हणजे हे आहे की आम्ही जरी हे पहिल्यांदा अनुभवलेलं आहे पण याच्या अगोदरही इथे ह्या सगळ्या गोष्टी होतात, कारण आमच्यासोबत आता आम्ही दोघंच नाही, आणखी एक फ्रेंड पण आहे आणि ते जास्ती जर्मनी त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही अशा गोष्टी बऱ्याच होतात आणि बरेच लोक इथे जे होमलेस लोक असतात किंवा भिकारी म्हणू शकतो आपण, हे मागतात पैसे वगैरे. आणि इतकंच नाही तर आम्ही आता मेन स्टेशनला आहे आणि मेन स्टेशनला एंट्री केल्या गेल्या तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते. तिकडे पण बघायला किती म्हणजे मेन रेल्वे स्टेशनवर किती कचरा वगैरे पण पडलेला आहे, हे बघा तुम्ही की हा एक माणूस आहे आणि हा लिटरली इथे झोपलेला आहे रेल्वे स्टेशनवर. तर हे होमलेस लोक वगैरे असतात आणि म्हणजे हे बघितलं आहे मी, हे आम्ही आमच्या सिटीत पण बघितलं आहे, असे बरेचसे लोक वगैरे असतात की जे असे म्हणजे होमलेस लोक असतात ज्यांचं घर वगैरे नाही स्वतःचं, तर ते असे झोपलेले वगैरे असतात, म्हणजे हे आम्ही बघितलं आहे. चला मग आता आपण सिटी सेंटर एक्सप्लोअर करूया आणि बघूया या सिटीमध्ये आणखीन काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि आता मी खाली जातो तर आम्हाला आता हे दोघं जण दिसले, काय तर आत्ता हे दोघं जण भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही यूट्यूबर आहात ब्लॉगर आहात का. त्यांनी ॲक्च्युली आम्हाला सांगितलं की कुठे जायचं आहे, तुम्ही इथली ट्रेन घ्या. आणि मग आम्ही म्हटलं की यस यस आम्हाला माहिती आहे, थँक्यू. मग त्यांनी विचारलं की तुम्ही यूट्यूबर ब्लॉगर आहात का, आम्ही म्हटलं होतं, म्हटलं की तुम्ही चॅनलचं नाव द्या, त्यांनी चॅनल वगैरे सबस्क्राईब केलं. तर मग ते छान वाटलं, लोक असे काही खूप फेने वाटले, चांगलेच वाटले म्हणजे. हा बघा एक उलटी गंगा. तर आम्ही आता थोडंसं सिटी एक्सप्लोअर करत आहे आणि याच्यामध्ये या एरियामध्ये आम्ही आलो तर असं वाटलंच नाही अजिबात की आम्ही जर्मनीच्या एरियामध्ये आहोत म्हणून. आणि असे एरिया ऑलमोस्ट आमच्या माहितीनुसार जवळपास सगळ्या सिटीजमध्ये मिळते, जे थोडेसे एरिया स्वस्त असतील आणि बाहेरनं आलेले लोक जे टर्कीचे लोक आहे किंवा अल्बानिया वगैरे बाकी ईस्टर्न युरोपचे लोक आहे किंवा बाहेरच्या कंट्रीजनं आलेले जे लोक आहेत जे ज्यांना थोडंसं स्वस्तमध्ये अकोमोडेशन पाहिजे वगैरे, आणि इथे बाकी सगळ्या गोष्टी. हॅलो, आणि तुम्ही इथे बघू शकता इथे जवळपास आहे की गुलाबजाम तळत आहेत. स्वतःहून ऑफर केला ऍक्च्युली आणि गोड आहे पम्पकिनचे बोंड. ओके या व्हेरी गुड झाले का. नमस्ते नमस्ते. वाव, बहुत बहुत शॉप दाखवलं. मग त्यांनी म्हटलं की चला तुम्ही आतमध्ये पण या. यस, हा त्यांनी स्वतःहूनच इन्व्हाइट केलं एकदा पहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी असं खूप खूप छान पद्धतीने ट्रीट केलं आणि समजलंच त्यांना की आम्ही इंडियावरनं आहो म्हणून नमस्ते वगैरे केलं. आणि आम्ही केक बघत होतो, कुकीज बघत होतो आणि आमचं लक्ष गेलं केक कडे. आतमध्ये पण केक मोठा मेबी ऑर्डर साठी आला असेल आणि मोठे केक होते आतमध्ये. तर केक आणि इथे टर्किशचे खूप शॉप आहेत यार, म्हणजे डुसेलडॉर्फ मध्ये पण नाही आहे खरं सांगायचं जर झालं तर. आणि त्यांनी स्वतःहून बोलवून आम्हाला सांगितलं की जा तुम्ही बघा केक आतमध्ये. म्हणजे आतमधले एक दादा होते त्यांनी एकदम नमस्ते वगैरे पण म्हटलं नमस्ते नमस्ते. मग त्यांनी विचारलं कुठनं आले, आम्ही म्हटलं इंडिया. तर म्हणे ओ शाहरुख खान, आमिर खान. आणि इकडे ना सगळे आपले बॉलिवूडचे मुव्हीज खूप बघतात सगळ्या देशांमध्ये आणि त्याच्यामुळे सगळेजण शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शशी कपूर, ऋषी कपूर या सगळ्या लोकांना ओळखतात इंडियामध्ये. आता नवीन हिरोंना नाही ओळखत पण ह्या सगळ्या लोकांना ओळखतात. पर्सनली सांगायचं झालं तर ड्युसबुर्ग मधल्या या सिटी ड्युसबुर्ग मधल्या या स्ट्रीट वर आल्यानंतर छानच वाटलं. आणि ओव्हरऑल लोक पण आहे ना, म्हणजे सहसा जर्मन लोक ना कॅमेरा वगैरे बघितला की थोडासा चेहरा तिकडे करतात की आपल्याकडे रागाने बघतात, तेवढे कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. पण इथचे लोक सगळे हसत आहेत, बघत आहेत की अरे वा व्हिडिओ काढत आहे आणि छान छान ट्रीट करतात. छान वाटलं. तर चला आता आय गेस आपण सिटी सेंटरला जाऊया आणि बघूया की आणखीन कुठला एरिया कसा वाटतोय. तर आम्ही वॉक करता करता ना गोल्ड शॉप मध्ये पण आलो आणि गोल्ड शॉप मध्ये पण बघाल तर यांच्याकडे खूप अशा सुंदर डिझाईन आहे आणि मोस्टली शॉपच्या बाहेर हे इतकं सुंदर ना
लोकांना अट्रॅक्ट करायसाठी इतके छान छान डिझाईन लावून ठेवतात आणि हे पर्सन पण खूप छान आहे, खूप जास्ती व्यवस्थित आमच्यासोबत त्यांनी बोलले. कारण जनरली डुसोडॉपमध्ये ना खूप रूड लोक पण बघितले आम्ही ज्वेलरी शॉपवाले, पण हे खूप छान यांनी डिस्कस केलं आणि ज्वेलरी पण चांगली आहे. तर ज्वेलरीचा रेट जो आहे पर ग्रॅम 85 युरो, 22 कॅरेटचे 85 युरो पर ग्रॅम इन्क्लुडिंग मेकिंग चार्जेस. त्याच्यामुळे हे आपल्या इंडियाचं आणि याचं जर कम्पॅरिझन केलं तर सिमिलरच आहे. कारण आम्ही जी ही अंगठी घेतली आम्ही इंडियासोबत कम्पेअर केलं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की नाही हे सिमिलरच आहे. ड्यूसबर्गच्या सिटी सेंटर एरियामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आजूबाजूला बेसिकली शॉपिंग स्ट्रीट आहे म्हटलं तरी चालेल. आणि तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघाल तर म्हणजे बिल्डिंग स्ट्रक्चर बघाल तर खरंच खूप सुंदर वाटत आहे. आम्ही असं ऐकलं होतं की ड्यूसबर्ग खूप छोटी सिटी आहे, बट नाही आम्हाला असं वाटलं होतं की फार काही नसेल तिथे एवढं इतकं नसेल, पण खरं सांगायचं झालं तर मला तर असं वाटलं होतं की ड्यूसबर्ग म्हणजे एक ड्युसेलडॉर्फ शहर आहे मोठं, त्याच्या बाजूचं एक छोटं मोठं गाव वगैरे असेल टाईप असं मला फील झालं होतं. पण नाही, खूप मोठी इंडस्ट्रियल एरिया आहे आणि मोठी सिटी आहे आणि कॅफेज आहे या साईडला बघाल तुम्ही तर कॅफेज आहे, रेस्टॉरंट आहे. आणि ड्युसेलडॉर्फमध्ये जे कोणते शॉप्स आहे, ड्युसेलडॉर्फ म्हणण्यापेक्षा जर्मनीमध्ये जे कोणते फेमस शॉप्स आहे ते सगळीकडे म्हणजे सगळीकडेच आहे असं म्हणायला हरकत नाही. ते इथे पण आहे ऍव्हरेज रेंजचे, म्हणजे नाही एकदम ब्रँडेड शॉप्स आम्हाला अजूनपर्यंत तिथे नाही दिसले, पण जे बाकी नॉर्मल कपड्यांचे किंवा फूड शूजचे वगैरे जे काही दुकान आहे बेसिक गोष्टी ते सगळे आहे. बँक्स विचारलं तर स्पार्क असं मोठी बँक आहे जर्मनीची, ती पण इथे आहे. एक कॉमर्स बँक म्हणून आहे ती पण आहे दिसत आहे. आणि बाकी वोडाफोनचं वगैरे डॉयचे टेलिकॉम सगळे दुकानं दिसत आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे. आणि आम्हाला ऍक्च्युली मंडई पण दिसली इथे. तसं ऍक्च्युली ते वाइंड अप करत आहे, संध्याकाळची वेळ आहे, सगळं ते उचलत आहे सामान. तसंला आम्ही तुम्हाला तिथे पण घेऊन जातो. तर इथे ना ऍक्च्युली भाज्यांचं पण दुकान आहे, मंडई आहे. तर तुम्ही इथे बघाल तर आम्ही हे ऍक्च्युली अंडे बघून अट्रॅक्ट झालो की इतकं मोठं अंडा कसं काय बाबा या सिटीमध्ये. तर हा ऍक्च्युली शहामृगाचा अंडा आहे आणि हे नॉर्मल आपल्या चिकनचे अंडे. तर 3 युरोला एक अंडा आहे, जवळ 350 रुपयाला एक अंडा. आणि साईज वाईज तुम्ही बघाल त्या दोन अंड्यांमध्ये फरक. इतका मोठा अंडा मी पहिल्यांदाच बघितला ऍक्च्युली, म्हणून मला नवल वाटत आहे. आणि प्राईस वाईज तर ठीक आहे, हा 35 सेंटला म्हणजे जवळपास 29 रुपयाला एक आहे आणि हा 350 रुपयाला एक आहे. आणि मोस्टली मंडईमध्ये फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात. तर हे बघा आम्हाला चालता चालता काय भेटलं. आता ही रूपाली तुम्हाला जादू करून दाखवेल. हा एक गोल दगड आहे. आब्राकाडाब्रा अरे इतका मोठा आणि खूप हेवी आहे तो. इझिली फिरवला नाही जात, चांगला वेटेड आहे आणि तो गोल 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 फिरतोय कशावर तरी त्यांनी होल्ड करून ठेवला आहे. भारी भारी यार, नवीन गोष्ट होती ही. चला ह्या चौकात हे काहीतरी इंटरेस्टिंग वाटत आहे. हे आय गेस परमनंट नाही आहे, हे आत्ता लावलं आहे त्यांनी बघून तरी असंच वाटतंय. तर चला याच्याजवळ थोडेसे 2-4 फोटो काढू. बाकी इकडे पेनी वगैरे सुपर मार्केट आहे. अरे डॉयचे बँक पण आहे. येस डॉयचे बँक आहे, वोडाफोनचं ऑफिस आहे. म्हणजे मोस्टली सगळ्याच गोष्टी आहे ज्या बेसिक्स इकडे वोडाफोन O2 टेलिकॉम 1&1. ओके, आणि इकडे बघा ही पण पूर्ण मोठी स्ट्रीट आहे, पूर्ण शॉपिंग सगळे दुकान आहे तिथे शॉपिंगचे. इंटरेस्टिंग, छान आहे सिटी. आणि हा माणूस बघा काय माणूस, अच्छा पाणी वगैरे निघत असेल त्यातनं वरती. हा ऍक्च्युली आणि तो गोल फिरत असेल बघून तरी असं वाटतंय तिकडनं चेहरा आहे असं मला वाटतंय. आता सध्या पाणी नाही आहेत पण हे पक्क पाणी ओढत असेल आणि वरती छोटे छोटे हे लावले आहेत त्याला. सो बेसिकली टेम्पररी नाही आहे, परमनंट आहे. परमनंट आहे आणि हा स्कल्पचर. हा ओके आता समजलं, ऍक्च्युली पक्षी आहे आणि त्याला एक बाई लटकली आहे. बिकनी घातलेली बाई आहे तिथे आणि ती त्या पक्षीला पकडलं आहे. तर चला मग आजचा जो व्लॉग आहे मी इथेच एंड करते. ड्यूसबर्ग बद्दल बरंच काही बोलायचं आहे पण व्लॉग खूप मोठा होईल. yes. तर आपण हा व्लॉग इथेच एंड करू. व्हिडिओला प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर्मनीच्या ट्रॅव्हल सिरीज मधल्या पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.